कृपया ताटात अन्न टाकू नये. ही लाईन वाजता वाजता आमटीची वाटी उचलली आणि पहिला सिप घेतला. आमटी एवढी टेस्टी होती की मनात एकच विचार आला, पहिले पेट पूजा फिर काम दुजा. मग काय, कॅमेरा ठेवला बाजूला आणि जेवायला सुरुवात केली. दिसायला साधारण परंतु एवढी टेस्टी थाळी खायला मी कुठं आलं, तुम्हाला पण हा प्रश्न पडला असेल. हॅलो गाइस, वेलकम बॅक टू द चॅनल, दिस इज रवी सुमित. वैसे ये ब्लॉग मैं हिंदी में करने वाला था, बट मी तुम्हाला घेऊन चाललोय पुण्याच्या एक अशा जागेवर जी गेली 90 वर्ष आपल्या जेवणापासून पुणेकरांचं मन जिंकत आहे. अशा प्लेसवर जाण्यासाठी मग तुम्हाला तर मराठी बोलावे लागणार, कारण त्या ब्लॉगमध्ये मजा येणार नाही जर का मी हिंदीमध्ये ब्लॉग. तर मित्रांनो, मी तुम्हाला घेऊन आलोय पुण्यातील 90 वर्ष जुने बादशाही बोर्डिंग हाऊस इथे. जशी इथली थाळी चवीने भरपूर आहे, तशीच ही जागा पुणेरी पाट्याने भरपूर आहे. इथे आल्यावर तुमच्या मनात कुठलाही प्रश्न पडला असेल तर ह्या पाट्या वाचा, तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर नक्की मिळेल. रेट्रो स्टाईल टेबल आणि चेअर व ह्या मोठमोठ्या खिडक्या तुम्हाला जुन्या काळात आल्याची फील देतात. आज मेन्यूमध्ये शेपूची भाजी, मसूर डाळ, आमटी, पापड, चपाती आणि बीटरूटची कोशिंबीर एवढे आयटम होते. दादांनी शेवटी प्रेमानं ताक वाढला आणि थाळी कम्प्लीट झाली. मग काय, मी कॅमेरा ठेवला बाजूला आणि जेवणास सुरुवात केली. बादशाही बोर्डिंग हाऊसची या थाळीचा कॉस्ट आहे 130 रुपये आणि जर का तुम्ही याच्यात स्वीट ॲड केले तर त्याचे 25 रुपये एक्स्ट्रा लागतील. आय होप गाईज तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आहे तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सो गाईज, दिस इज सुमित सायनिंग आउट फॉर टुडे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन स्टे ट्यून टू इंडिया शोर.